शुभेच्छा एक शुभेच्छा होते नंतर आम्ही विचारतो आमच्या पद्धतीने एक मिनिट आज माझ्या वाढदिवसानिमित्त सर्व आलेले टीव्ही चॅनल्स आणि पत्रकार बंधू आज लक्ष्मी पूजा आहे उद्या आपण दिवाळीचा सण साजर करतो खरं पाहिले तर यावर्षी आपल्या भागात महाराष्ट्रात बऱ्यापैकी दुष्काळ आलेला आहे कापसाला सोयाबीनला आणि कोणत्याही मालाला भाव नाही शेतकरी एकदम परेशान आहे उताराही पूर्ण बराबर आलेला नाही सोयाबीनचा उतारा नाही कापसाचा उतारा नाही मी तर बघितलो काही शेतकऱ्यांना अर्धा अर्धा क्विंटल बी सोयाबीन आलं नाही आणि ज्यांची जमीन कोरडवाऊ आहे आजच त्यांचं शेतामध्ये कापसाचे झाडं पिवळं झालेलं आहे अर्धा क्विंटल एक क्विंटल घरामध्ये कापूस आलं नाही आणि आम्हाला असं वाटत होतं की पीक विम्याचे पैसे आणि आमचे चिबाडाचे अतिवृष्टीचे पैसे दीपावलीच्या अगोदर येईल आणि माझ्या जनतेची दीपावली चांगल्या पद्धतीनं होईल पण सरकारचं लक्ष आपल्याकडे नाही समाजामध्ये आरक्षणाच्या माध्यमातून एक तेढ निर्माण करायचा प्रयत्न करत आहे सरकार आपल्यामध्ये आपसाआपसामध्ये आपले मनमुठाव नाही अशा पद्धतीच्या वेळेस मला तर माझा आज वाढदिवसही साजरा करायचं की नाही करायचं विचार केलो होतो पण कार्यकर्त्याचं जनतेचं पुष्कळच आग्रह होतं की काही करा पण आपण वाढदिवस साजरा करा दरवर्षीची प्रथा तोडू नका म्हणून आज वाढदिवस साजरा केलो कार्यकर्त्यांना सांगितलं मी हात दुरे काही आणू नका हेच पैसे आपण शेतकऱ्यासाठी विद्यार्थ्यासाठी खर्च करा पण ऐकलं नाही कार्य की राशनचंही राशन लोकांना भेटलं नाही शासन म्हणतो आनंदाचं आनंदाचं गोड शिदा आणि ते गोड तर जाऊ द्या ज्या देतात ते शिदाही आपल्याला भेटलं नाही गोड शिदाही भेटलं नाही दीपावलीच्या नंतर ते भेटलं तर त्याच्यामध्ये चव येणार नाही अशी परिस्थिती आहे पण आपण लोक सांगता तर दीपावलीच्या शुभेच्छा मला चांगले द्यावं लागेल नक्कीच पुढचे दिवस आपले चांगले येणार आहे महाराष्ट्रामध्ये बी 100% हे शासन बदलून उद्धव ठाकरे साहेबांचं शुभेच्छा देतो आपली दीपावली आनंदाने सुखाने आणि भरभराटीत जावो अशी देवाच्या मी प्रार्थना करतो आणि आपल्यालाही शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदीप नाईक साहेब तू मागे पडो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा कोणाचा आवाज जनतेचा काही दिशातून घुमलाय राष्ट्रवादी पुन्हा नगरीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा मोदी आणि शाह महाराष्ट्र दिदी ते तुम्हाला सांगते 370 कलम हटवला आता आपण चुकी झाला
आक्षेप घेतली भरभराट आणली व्यसनबी गाठली शिक्षणास रुजवली उद्योगास फुलवली कष्टाने घामाने पायवाट शिंपली आता ध्येय गाठायचं आहे थांबायचं नाही अर्ध्यात मतदार राजा आवाज कोणाचा आवाज जनतेचा काही देशातून घुमलाय राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा आवाज कोणाचा आवाज जन